वेलकम स्टुडंट्स आजचा हा व्हिडिओ आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे कारण आपण आजच्या व्हिडिओमध्ये दोन हजार तेवीसची जुलै महिन्यातली जी परीक्षा झाली इंग्रजीची बोर्डाची ऐंशी गुणांची या प्रश्नपत्रिकेच्या आधारे आपण बोर्डाचा पेपर कसा लिहायला पाहिजे कोणत्या प्रश्नाला जास्त महत्त्व तुम्ही द्यायला पाहिजे जेणेकरून आपल्या परीक्षेतले मार्क वाढतील जे विद्यार्थी पासही होऊ शकत नाहीत अशा विद्यार्थ्यांना या व्हिडिओचा नक्कीच फायदा झाल्याशिवाय राहणार नाही तरी आपण सुरुवात करूया आपलं पहिलं पान असतं आणि या पहिल्या पानावर पाना काही इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन्स म्हणजे महत्त्वाच्या सूचना असतात ज्याच्यामध्ये पहिली महत्त्वाची सूचना असते इच ॲक्टिव्हिटी हॅज टू बी आन्सर्ड इन कम्प्लीट सेंटेन्स किंवा सेंटेन्सेस प्रत्येक उत्तर हे तुम्हाला पूर्ण वाक्यामध्ये लिहायचं आहे वन वर्ड आन्सर्स विल नॉट बी गिव्हन कम्प्लीट क्रेडिट एका शब्दात जर उत्तर लिहिलं तर तुम्हाला गुण दिले जाणार नाहीत जस्ट द करेक्ट ॲक्टिव्हिटी नंबर रिटर्न इन केस ऑफ ऑप्शन्स विल नॉट बी गिव्हन क्रेडिट आणि जर तुम्ही ऑप्शनचे उत्तर न लिहिता फक्त ऑप्शन ए बी सी डी एस असेल ते लिहिलं तर त्याला गुण मिळणार नाही दुसरी इंस्ट्रक्शन आहे वेब डायग्राम्स फ्लो चार्ट्स टेबल्स ई टी सी आर टू बी प्रेझेंटेड एक्झॅक्टली ॲज दे आर विथ अँसर्स तुमच्या वेब डायग्राम असतील फ्लो चार्ट असतील टेबल असतील हे उत्तरा जसे उत्तर अपेक्षित आहेत तशाच डायग्राम तुम्हाला तिथं काढायचे आहे टेबल असेल तर टेबलच फ्लो चार्ट असेल तर फ्लो चार्टच वेब डायग्राम असेल तर वेब डायग्रामच तुम्हाला तिथे काढायची आहे तिसरी इन्स्ट्रक्शन आहे इन पॉइंट टू अभव इथं जो आपला पॉइंट क्रमांक दोन आहे जस्ट वर्ड्स विदाउट द प्रेझेंटेशन ऑफ द ऍक्टिव्हिटी फॉरमॅट ऑर डिझाईन विल नॉट बी गिवन क्रेडिट डिझाईन न करता डायग्राम न काढता टेबल न काढता जर नुसते तिथं शब्दांची मांडणी केली तर तुम्हाला गुण दिले जाणार नाहीत यूज ऑफ कलर पेन्सिल स्पेन्स ई टी सी इज नॉट अलोड परीक्षेमध्ये कलर पेन किंवा कलर पेन्सिल अलो केली जाणार नाही अलो नाही परवानगी नाही ओनली ब्ल्यू ऑर ब्लॅक फक्त परीक्षेमध्ये उत्तर लिहित असताना एकतर निळा किंवा काळा ब्ल्यू और ब्लॅक या दोन पैकी कोणताही एकच पेन तुम्ही वापरायचा आहे त्याच्यानंतर चौथी इन्स्ट्रक्शन आहे मल्टिपल आन्सर टू द सेम ॲक्टिव्हिटी विल बी ट्रीटेड ॲज रॉंग अँड विल नॉट बी गिव्हन एनी क्रेडिट एकाच प्रश्नाचं उत्तर जर पुन्हा पुन्हा लिहिलं असेल तर, तर, तर त्यालाही गुण दिले जाणार नाहीत आणि शेवटची इन्स्ट्रक्शन आहे मेंटेन द सिक्वेन्स ऑफ ऑफ द सेक्शन ऑर क्वेश्चन नंबर्स ॲक्टिव्हिटीज थ्रू आऊट द ॲक्टिव्हिटीज सीट परीक्षेमध्ये ज्या पद्धतीनं क्रमांक दिलेले आहे जशी प्रश्नपत्रिका दिलेली आहे जसं शीट दिलेलं आहे तशा पद्धतीनं ते ॲक्टिव्हिटी शीट तुम्हाला सोडवायचं आहे हे पक्क लक्षात ठेवायचं आहे म्हणजे याच्यामुळं काय होईल बघा तुम्ही जर शीट किंवा क्वेश्चन पेपर सिक्वेन्सने जर सोडवली तर त्याचा पॉझिटिव्ह सकारात्मक परिणाम हा एक्झॅामिनरवर होत असतो आणि निश्चितच तुमच्या गुणांमध्ये वाढ होण्यास मदत होते तर चला आपण प्रश्नपत्रिका बघूया सेक्शन वन प्रो सेक्शन ज्याच्यामध्ये रीडिंग फॉर कॉम्प्रिहेन्शन लँग्वेज स्टडी समरी आणि माय माइंड मॅप अशा ऍक्टिव्हिटी या पहिल्या सेक्शनमध्ये असतात ज्याच्यामध्ये प्रश्न क्वेश्चन वन ए हा आपल्या पाठ्यपुस्तकातला पॅसेज पंधरा ते वीस ओळीचा दिला जातो ज्याला एकूण बारा गुण असतात किती बारा बघा इथं पंधरा ते वीस ओळीचा द कॉप अँड अँथम या पाठातला हा उतारा इथं घेतलेला आहे आणि त्याच्यावर आधारित एकूण पाच ऍक्टिव्हिटी इथं दिलेल्या आहेत बघा इथं ए वन ऍक्टिव्हिटी आहे इथं ए वन रीड अँड रिराइट द फॉलोइंग सेंटेन्सेस दे आर ट्रू ऑर फॉल्स बघा इथं ए वन ऍक्टिव्हिटी आहे रीड अँड रिराईट द फॉलोविंग सेंटेन्सेस अँड स्टेट वेदर दे आर ट्रू ऑर फॉल्स हे रिराईट रीड अँड रिराईट रिराईट म्हणजे तुम्हाला ती वाक्य तिथं पुन्हा लिहायची आणि ती की बरोबर आहे वाक्य लिहून काढायचं बघा लक्षपूर्वक सूचना ऐका हे जे दिलेलं वाक्य आहे का ते तुम्हाला उत्तर पत्रिकेमध्ये लिहून काढायचं आहे आणि त्याच्या खाली जर ते वाक्य ट्रू असेल तर त्याला त्याच्या खाली ट्रू लिहायचं आणि जर फॉल्स म्हणजे चूक असेल तर फॉल्स असं लिहून काढायचं आहे कळालं अ लेडी मिशनरी हॅड प्रेझेंटेड सोपी अ ब्लॅक बो ऑन थँक गिविंग डे बरोबर आहे का हे चला तर आपण उतार्यामध्ये बघू हे वाक्य दिसतंय का इथं बघा बघा इथं दिसतंय ब्लॅक बो हॅड बीन प्रेझेंट टू प्रेझेंटेड टू हिम बाय अ लेडी मिशनरी ऑन थँक गिविंग डे असं बघायचं सरळ सरळ वाक्य ते दिसतंय का बघायचं उतार्यात आणि तसं वाक्य दिसलं उतार्यातलं की ते वाक्य कसं आहे ट्रू ते वाक्य लिहून काढायचं आणि ते लिहून झालं का त्याच्या खाली काय करायचं -E, पी आर यू ई ट्रू म्हणजे बरोबर सत्य असं लिहून काढायचं कळालं काड़ा, अशाच पद्धतीनं इतर वाक्यांची सुद्धा उत्तरं एक वाक्य लिहून झाल्यावर एक वळिक का खाली त्याच्यानंतर मग दुसरं वाक्य लिहा द हेड वेटर्स आय डीड नॉट फॉल अप ऑन हिज टॅटर्ड ट्राउजर अँड डिस्ट शूज हे फॉल्स वाक्य फॉल्स तर अशा पद्धतीने उत्तर बघा त्याच्यानंतर आपण बघतोय ए टू ऍक्टिव्हिटी ए टू ॲक्टिव्हिटीमध्ये काय दिलं इथं मॅच इथं एक गोष्ट आपल्याला सांगायची राहिली जर आपल्याला हे वाक्य सापडले नाही उतार्यामध्ये ट्रू ऑर फॉल्सचे तर मला वाटतं तुम्ही काय करायचं सगळे वाक्य एकतर चूक म्हणजे फॉल्स लिहा किंवा ट्रू लिहा कारण सगळेच ट्रू किंवा सगळेच फॉल्स नसतात मग तुम्ही जर सगळा सगळे फॉल्स लिहिले तर त्याच्यातले एक दोन तरी फॉल्स असतील आणि तुम्हाला त्याचे मार्क मिळतील आपण जातोय आता ए टू ऍक्टिव्हिटी कडे मॅच द इन्सिडेंट गिव्हन इन कॉलम ए विथ द कॉन्सिक्वेन्सेस गिव्हन इन कॉलम बी उत्तर पत्रिकेमध्ये ए कॉलम लिहून काढा इथं जे ए कॉलम दिलेले का ते सगळं लिहून काढायचं आणि उत्तर नंतर उतारा वाचून तुम्ही त्याची उत्तर लिहून काढा त्याच्यानंतर येतो ए थ्री ॲक्टिव्हिटी कंप्लीट द फॉलोइंग सेंटेंस हिज रूट टू द कॉवेटेड आय वॉज नॉट टू बी एन इझी वन बघा इथं वाक्य दिलंय आहे आणि उताराच्या आधारे हे वाक्य तुम्हाला पूर्ण करायचं आहे मित्रांनो आता या ठिकाणी तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे इथं ज्या उताराच्या खाली दिलेल्या ए वन ए टू आणि ए थ्री या ज्या तीन ॲक्टिव्हिटी आहेत या अतिशय सोप्या असतात उतार्यावर आधारित असतात त्याच्यामुळं या ऍक्टिव्हिटींची उत्तरं तुम्हाला लिहायचीच आहेत पक्क लक्षात ठेवायचं आता याच्यानंतर ॲक्टिव्हिटी असते ए फोर ॲक्टिव्हिटी ए फोर ॲक्टिव्हिटीमध्ये काय असतं स्टुडंट पर्सनल रिस्पॉन्स असतो हो हा कसला प्रश्न असतो हो पर्सनल रिस्पॉन्स पीई आर एस ओ एन एल पर्सनल रिस्पॉन्स म्हणजे स्वमत याच्यामध्ये तुम्हाला स्वतःच मत व्यक्त करायचं असतं स्वमत याला किती मार्क असतात दोन मित्रांनो लक्षात ठेवा या प्रश्नाचं उत्तर लिहित असताना उतार्यातला एकही शब्द लिहायचा नाही जसं आता इथं बघा का प्रश्न काय दिलेला आहे स्टुडंट शूड स्टे अवे फ्रॉम क्राईम विद्यार्थ्यांनी गुन्ह्यापासून दूर राहायला पाहिजे राईट युअर ओपिनियन ऑन द अबो सेंटेन्स वरचं जे वाक्य दिलंय याच्या बाबतीत तुमचं काय मत आहे ते लिहून काढा का दूर राहायला पाहिजे त्याच्यापासून काय फायदे आहेत हे उत्तर तुम्हाला पाच ते सहा ओळीमध्ये स्वतःच्या शब्दामध्ये इथं लिहावं लागतं याच्यानंतरची जी ऍक्टिव्हिटी आहे ती आपल्यासाठी अत्यंत महत्वाची ए फाईव्ह कोणती ऍक्टिव्हिटी आहे ए फाईव्ह इथं काय असतं दिलेलं डू ॲज डिरेक्टेड अशी सूचना दिलेली असते आणि इथं तुम्हाला व्याकरणाचे दोन वाक्य दिले जातात आणि आपल्यासाठी अतिशय चांगली बाब म्हणजे आता आपल्या प्रश्नपत्रिकेत व्याकरणाच्या वाक्याला सुद्धा ए बी सी डी असे ऑप्शन उत्तराचे ऑप्शन यायला लागलेत कशाचे ऑप्शन आहेत ते उत्तराचे ऑप्शन्स वाक्य वर दिलंय सोपी टर्न ऑफ ब्रॉडवे आणि त्याला सूचना काय आयडेंटिफाय द करेक्ट टेन्स फॉर्म फ्रॉम द फॉलोइंग ऑप्शन्स अँड रिराइट वाक्य दिलंय आणि या वाक्यामध्ये कोणता काळ आहे ते आपल्याला इथं विचारलेले कोणता काळ या वाक्यामध्ये तर बघा या वाक्यामध्ये मुख्य क्रियापदाचं दुसरं रूप वापरलेलं आहे मग या वाक्यामध्ये कोणता काळ आहे बी द सिम्पल पास्टेन्स मित्रांनो उत्तर लिहित असताना तुम्हाला काय करायचंय बी लिहायचं परीक्षेमध्ये ए फाईव बघा परीक्षेमध्ये अशा मार्जिन असतील तुम्ही तिथं ए फाईव्ह लिहिणार इथं ए फाईव त्याच्यामध्ये एक असं डॅश करणार डॅश केल्यानंतर तुम्हाला हे वाक्य काय लिहायची गरज नाही नंतर मग इथं खाली लिहिणार एन एस असं एन एस लिहिल्यानंतर मग इथं कोणतं आहे द सिंपल पास्टेन्स इथं जे दिलेले पूर्णच्या पूर्ण शब्द आहेत बी ऑप्शन आणि द सिंपल पास्ट एन्सचं सा उत्तर म्हणून लिहायचं आहे उत्तर लिहून झालं की त्याच्यानंतर तुम्ही एक ओळ रिकामी सोडायची बिलकुल एक ओळ कोरी सोडायची आणि त्याच्यानंतर मग आता इथे दुसरं वाक्य दिलंय परीक्षेमध्ये तुम्ही मार्जिन मध्ये असे दोन नंबर टाकणार डॅश करणार वाक्य वाचा सोपी टूक अ स्टोन अँड डॅश रिड थ्रू द ग्लास सूचना चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू मेक इट अ सिम्पल सेंटेन्स तर हे सिंपल सेंटेन्स करायचंय तर मुख्य क्रियापदाला आय एन जोडायचं मग इथं मुख्य क्रियापदाचं पहिलं रूप घ्यायचं टेकिंग पी ए के आय एन जे टेकिंग अ स्टोन हे कंपाऊंड मधला निघून जात आहे सोपी हा करता इथे घ्यायचा टेकिंग अ स्टोन सोपी ओ सो ए पी वाय सोपी डॅशड डी एस डी डॅशड इट थ्रू द ग्लास बघा टेकिंग अ स्टोन सोपी डॅश इट थ्रू द ग्लास हेच उत्तर बरोबर म्हणजे आपल्याला पुढचे पर्याय सुद्धा बघायची गरज पडलेली नाही आणि ते उत्तर लिहायचं आणि तुम्ही बाकीचे काय पर्याय वाचण्याची गरजच नाही परय पहिलाच पर्याय उत्तर बरोबर आलेला आहे म्हणून आपण हे हाच पर्याय परीक्षेमध्ये उत्तर म्हणून लिहायचा ही चांगली गोष्ट आपल्याला का इंग्रजीच्या वाक्यांना ऑप्शन उत्तराचे येणार आहेत थोडा जरी अभ्यास असला तरी आपल्याला उत्तर बरोबर कळणार आहे आणि याच्यानंतर ये सिक्स जी ॲक्टिव्हिटी आहे ती असते होक्याब्युलरी म्हणजे शब्दसंग्रहावर आधारित सिनॉनिम सिनॉनिम म्हणजे समानार्थी शब्द ऑफ द फॉलोइंग फ्रॉम द एक्स्ट्रॅक्ट दिलेल्या उतार्यातून इथं दिलेल्या या चार शब्दांना समानार्थी शब्द आपल्याला उतार्यामधून सापडायचे आहेत आता बघा इथं तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची इथं तुमची पहिली प्रश्नपत्रिकेतल्या पहिल्या प्रश्नातला उपप्रश्न संपलेला आहे मी उपप्रश्न संपल्यावर काय करायचं इथं ह्या कडीची त्या कडीला तुम्ही पेपर मध्ये काय करायचं एक इथं सगळ्या ॲक्टिव्हिटी ए वन ॲक्टिव्हिटी ए टू ॲक्टिव्हिटी ए थ्री या पुस्तकावर या उतार्यावर आधारित ॲक्टिव्हिटी असतात त्या ॲक्टिव्हिटी सोडवायच्या आणि त्याच्यानंतर ए फोर ॲक्टिव्हिटी ही पर्सनल रिस्पॉन्स असते ती पण तुम्हाला पाच ते सहा वाक्यामध्ये उत्तर लिहायचं आहे आणि त्याच्यानंतरची जी ॲक्टिव्हिटी असते ती ॲक्टिव्हिटी आहे डोय डायरेक्टेड म्हणजे इथं तुम्हाला व्याकरण विचारलं जातं व्याकरणाचे किती वाक्य दोन वाक्य दिले जातात व्याकरणाचे आणि त्याला पर्याय पण असतात आता बघा इथं काय दिलंय पहिलं ही लाफ अलाउड ऑन हिअरिंग ऑफ द प्रॉब्लम चूज द करेक्ट चेंज इन द गिव्हन ऑप्शन्स इफ वुड इज यूज इन द अबो सेंटेन्स वरच्या वाक्यामध्ये उड वापरायचंय आणि वाक्य फुण आल्याचंय वूडच्या नंतर दुसरं रूप येत नाही म्हणजे चूक वुड हॅव लाफ फक्त उडच वापरायला सांगितलं हॅव नाही म्हणून हे चूक ही वुड लाफ हे उत्तर सी पर्याय बरोबर आहे ही वूड लाफ ऑन हिअरिंग ऑफ द प्रॉब्लेम ही वुड बी लाफ्ड ऑन हिअरिंग ऑफ द प्रॉब्लेम हे पण बरोबर नाही पर्याय क्रमांक सी बरोबर आहे तो तुम्हाला पूर्ण लिहून काढायचा नुसतं सी लिहायचं नाही इथं दे ऑल स्टूड अराउंड अँड डुकड ॲट हिम यूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू री टू राईट इट विथ नॉट ओनली बट ऑल्सो बघा इथं जो पर्याय बरोबर असेल तो तुम्हाला इथे परीक्षेमध्ये लिहून काढायचा आहे आणि त्याच्यानंतर सिक्स ॲक्टिव्हिटी एन्टॉनिम विरुद्धार्थी शब्द उतार्यामधून शोधून काढायचे आहेत ते तुम्ही शोधून काढायचे आणि उपप्रश्न संपल्यावर किती रेषा वाढायच्या किती एक उत्तर संपलं एक रेश ओढून टाकायची आणि त्याच्या खाली लगेच तुम्हाला लक्ष द्यायकडे अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे कोणता हा समरी रायटिंगचा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे जिथे आपल्याला तीन पैकी तीन गुण नक्की मिळणार आहेत किती गुण तीन पैकी दोन तीन गुण समरी रायटिंग इथं समराइजिंग किंवा समरी रायटिंग मित्रांनो राईट समरी ऑफ द अभव ऍक्स्ट्रॅक्ट अभव ऍक्स्ट्रॅक्ट म्हणजे आपला हा जो क्वेश्चन टू ए आहे तिथं दिलेला जो उतारा आहे पंधरा ते वीस वेळीचा त्याचा सारांश या ठिकाणी आपल्याला लिहायचा आहे काय करायचंय सारांश लिहायचा आहे म्हणजे एक तृतीयांश भाग सारांश म्हणून आपल्याला लिहायचा असतो उतार्यात दिलेल्या उतार्यात वर जो उतारा दिलाय प्रश्न दुसऱ्या एमध्ये इथं उतारा जर समजा पंधरा ओळीचा असेल किती ओळीचा पंधरा तर तुम्हाला एक तृतीयांश ओळी उत्तर पत्रिकेतल्या पाच ओळी नाही म्हणत मी कुठल्या ओळी आपल्या उतार्यातल्या ओळी मग पाच ओळी कुठल्या लिहायच्या सुरुवातीच्या एक दोन ओळी लिहा मधल्या एक दोन ओळी लिहा शेवट एक दोन ओळी लिहा आणि त्याला शीर्षक म्हणजे टायटल द्यायला विसरायचं नाही शीर्षक शीर्षक द्यायला विसरायचं नाही शीर्षकाला सुद्धा गुण असतात अशा पद्धतीनं तुम्ही समरी लिहिल्यानंतर तुम्हाला इथं असलेले तीन पैकी तीन गुण निश्चितच मिळणार आहेत पण लक्षात ठेवा या प्रश्नाचा उत्तर जो लिहिणार नाही तो परीक्षेमध्ये पास व्हायला अडचण येईल त्याला कारण हाच एक असा प्रश्न आहे जिथं एक्झामिनर पेपर तपासणारा व्यक्ती तीन पैकी तीन गुण तुम्हाला देऊ शकतो जर त्या उतऱ्यातल्या पाच सावळी तुम्ही लिहिल्या त्याला टायटल दिलं तर इथं दिलेल्या मुद्द्यांचा विचार तुम्हाला जर इंग्रजी परफेक्ट येत असेल तर करा किंवा नाहीतर या मुद्द्यांचा बिलकुल विचार करू नका दिलेल्या उतार्यातल्या पाचसा होळी कुठल्याही तुम्ही लिहून काढा समरी म्हणून आणि आता उपप्रश्न संपलाय म्हणजे तुम्हाला इथं काय करायचंय काय करायचंय एक आडवी रेष वाढायची आडवी ओके आडवी रेष वाढायची आणि त्याच्या खाली मग पुढचा जो प्रश्न आहे सी माइंड मॅप माइंड मॅपचा नकाशा असतो जो विषय दिलेला आहे इथं काय दिलं आहे माय फ्युचर गोल्स त्याला गोल राऊंड करायचा सेंटरला नवीन पानावर बघा डेव्हलप अ माइंड मॅप ऑन माय फेवरेट गोल्स फ्रेम ऑर डिझाईन युजिंग युअर आयडिया थॉट्स कन्सेप्ट टू इलस्ट्रेट इथे काय करायचं असते माइंड मॅपमध्ये हा विषय असा सेंटरला लिहायचा आणि तिथे लिहायचं माय फ्युचर एफ फ्यु, यू टी यू आर ई फ्युचर जी ओ एल यस आर्थिक गोल असतील सामाजिक गोल असतील शैक्षणिक गोल असतील व्यावसायिक गोल असतील प्रोफेशनल एज्युकेशनल सोशल आणि आदर आणि याच्यामध्ये मग शैक्षणिक तुमचे काय गोल आहेत एज्युकेशनल काय गोल आहेत सोशल काय गोल आहेत गोल म्हणजे ध्येय अशा पद्धतीनं तुम्हाला तो माइंडमॅप पूर्ण करावा लागतो नवीन पानावर हा माइंडमॅप लिहून काढायचा जास्त वेळ घालवायचा नाही कळालं आणि मग आता आता मुख्य प्रश्न संपून गेला दुसरा ह्या कडीची त्या कडीला किती रेषा वाढायच्या दोन किती वाढायच्या ह्या कडीची त्या कडीला दोन रेषा वाढायच्या किती दोन आणि त्याच्या खाली उत्तर पत्रिकेत कितीही रिकामी जागा असू द्या सगळी रिकामी जागा सोडून द्यायची आणि हा जो तिसरा प्रश्न आहे तो नवीन पानावर सुरू करायचा तिसरा प्रश्न असतो आपल्या तिसरा ए दहा गुण असतात आपल्या पाठ्यपुस्तकातली एक कविता त्या ठिकाणी दिली जाते व त्याच्यावर आधारित एकूण पाच ॲक्टिव्हिटी दिल्या जातात ज्याच्यामध्ये पहिली आणि दुसरी ॲक्टिव्हिटी ए वन आणि ए टू ही उतार्यावर त्या कवितेवर आधारित असते तिसरी ॲक्टिव्हिटी ही आपल्याला पर्सनल रिस्पॉन्सची असते तिसरी कवितेवरची आपल्याला इथं मनानं उत्तर लिहायचं असतं पाच ते सहा ओळीमध्ये आणि ए फोर जी ॲक्टिव्हिटी असते ती अलंकारावर किंवा रायमिंग पियर्स किंवा राईम स्कीम याच्यावर आधारित असते ज्याला दोन गुण असतात आणि ए फाईव जी ॲक्टिव्हिटी असते तिथं तुम्हाला एक कविता तयार करायची असते ती तुम्ही इंग्रजीमध्ये कविता दिलेल्या विषयाला अनुसरून करायची मुख्य प्रश्नामधला हा पहिला उपप्रश्न ये संपला मग ह्या कडीची त्या कडीला काय करायचं एक रेश वाढायची आणि त्याच्या खालीच प्रश्न तिसऱ्या बीचं उत्तर तुम्हाला लिहून काढायचं आहे जे ॲप्रिशिएशन असतं आपल्याला ज्या आठ कविता आहे त्या आठ कवितेपैकी एक कविता तुम्हाला दिली जाते व त्या तिथे पॉईंट दिलेले असतील किंवा दिलेले नसतील तर तुम्हाला तरी सुद्धा त्याचं मुद्द्यांच्या आधारे किंवा तुम्ही जसं तयारी केलेली आहे तसं कवितेचं रसग्रहण पंधरा ते वीस ओळीमध्ये लिहून काढायचं आहे लक्षात ठेवा या ठिकाणी कवितेचं नाव देत नाहीत कवितेच्या कवीचं कविते पण नाव देत नाहीत आणि ते तुम्हाला परीक्षेमध्ये उत्तरात लिहावं लागतं म्हणून तुम्ही काय करायचं पूर्णच्या पूर्ण आपल्या पाठ्यपुस्तकातल्या आप आठ कविता कवितेचे नाव त्या वाचून काढा आणि त्या परीक्षेमध्ये आपल्याला कळायला पाहिजेत कोणत्या कविता आहेत त्या आलं लक्षामध्ये आता इथं तिसरा उप मुख्य प्रश्न संपला मग आता काय करायचं तुम्ही इथं दोन रेषा ह्या कडीची त्या कडीला वाढायच्या आणि त्याच्या खाली जेवढी बी कोरी जागा आहे तेवढी सोडून द्यायची आणि प्रश्न चौथ्याचं चा उत्तर तुम्ही नवीन पानावर लिहायला सुरू करायचं रायटिंग स्किल सोळा गुणांचा प्रश्न तुम्हाला इथं असतो त्याचं उत्तर लिहिल्यानंतर ले तुम्हाला सोळापैकी सोळा गुण मिळतात ज्याच्यामध्ये तुम्ही प्रश्न जो चौथा आहे त्या चौथ्या प्रश्नामध्ये हा जो ड्राफ्टिंग अ व्हर्च्युअल मेसेज आहे यालाच प्राधान्य द्या कारण इथं तुम्हाला थोडं लिहून जास्त मार्क मिळू शकतात कारण इथं असं तुम्हाला नवीन पानावर मेसेज नाव लिहायचं आहे उत्तर लिहिता असताना ई डबल एस ए जी मेसेज मेसेजचा इथं तुम्हाला लिहायचा आहे दिनांक म्हणजे डेट त्याच्यानंतर इकडं टाईम संदेश कुणाला लिहायचा आहे इथं ते आणि तीन चार ओळीमध्ये संदेश आणि इथं संदेश कुणी लिहिला ते लिहून याला तुम्हाला काय करायचंय उत्तर लिहून झाल्यावर तुम्हाला याला चौकट करायची आहे कशाला मेसेजला आहे लक्षात ठेवा ओके काय विषय दिलेला इथं इंटरव्ह्यूचा इमॅजिन यू हॅव टू कंडक्ट इंटरव्यू ऑफ अ वेल नोन रायटर एका प्रसिद्ध लेखकाची मुलाखत तुम्हाला घ्यायची आहे विथ द हेल्प ऑफ द फॉर्मॅट गिव्हन बिलो ड्राफ्ट क्वेश्चन ऑन द गिव्हन फील्ड इथं तुम्हाला मुद्दे दिलेले आहेत आणि त्या मुद्द्यांना अनुसरूनच मुलाखत घ्यायची आहे काय आहे ते मुद्दे इथं जो हा दिलेला आहे तो फील्ड त्यांनी कोणत्या क्षेत्रामध्ये काम केलेलं आहे त्याच्यानंतर डेट व्हेन्यू अँड टाईम मुलाखत तुम्ही कोणत्या तारखेला कुठं आणि वेळ त्याच्यानंतर ड्युरेशन ऑफ इंटरव्ह्यू तुमचा मुलाखतीचा वेळ पंधरा मिनिट वीस मिनिट किती वेळ चालला ते हे सगळं इथं तुम्हाला लिहायचं आहे आणि त्याच्यानंतर त्यांना त्यांच्या क्षेत्राशी संबंधित असलेले प्रश्न विचारायचे आहेत पहिला प्रश्न त्यांना विचारणार आहात तुम्ही अर्ली लाईफ स्ट्रगल सुरुवातीचं जीवन आणि संघर्ष हर्डल्स इन एज्युकेशन शिक्षण घेताना आलेल्या अडचणी तिसरं रोल मॉडेल किंवा इन्स्पिरेशन फॅमिली सपोर्ट फर्स्ट सक्सेस ऑर अचिवमेंट सक्सेस प्लॅन ड्रीम्स अनफुलफिल्ड आणि शेवटी तुम्ही वाचकांना कोणता संदेश द्याल असे प्रश्न तुम्हाला त्या मुलाखतीमध्ये विचारायचे आहेत त्याच्यानंतर प्रश्न हा जो चौथा प्रश्न असतो या चौथ्या प्रश्नामध्ये एक काय भा... <coughs> असतं भाषण त्याच्यानंतर कॉम्परिंग कॉम्परिंग म्हणजे सूत्रसंचालन बी सी आणि डी प्रत्येकाला चार गुण असे एकूण सोळा गुण असतात ज्याच्यामध्ये ए वन मध्ये रिकाम्या रखा, जोड्या वे पूर्ण करा असे प्रश्न इथं तुम्हाला दिले जातात ऑर फॉल चुकी बरोबर एका जागा हे प्रश्न पाचव्या ए मध्ये असते आणि बी मध्ये इथं लक्ष द्या आता हा प्रश्न पाचवा बी जो असतो तो अत्यंत महत्वाचा आहे आपल्या पाठ्यपुस्तकात आप चौथ्या युनिटमध्ये दुसरा धडा आहे टू सर विथ लव इथं दोन मार्काचा दोन मार्काचे दोन दोन मार्काचे दोन प्रश्न दिले जातात त्याची उत्तरं तुम्हाला फक्त आणि फक्त पन्नास शब्दामध्ये लिहायचे असतात अतिशय सोप आहे पण बरेच जण याचं उत्तर लिहिण्याचा काही प्रयत्न करत नाहीत मित्रांनो ते कादंबऱ्या तुम्हाला माहिती आहे शिकवलेले असतात तुम्ही वाचलेले असतात इथं प्रश्न वाचा आणि त्याला अनुसरून चार पाच वेळी लिहा उत्तर तुम्हाला कमीत कमी दोन पैकी याला एक मार्क मिळेल आणि याला एक मार्क म्हणजे इथं तुम्हाला दोन मार्क तुमच्या हातचे मिळू शकतात त्याच्यामुळं टू सर विथ लव हा जो धडा आहे तो नीट वाचा नीट वाचा म्हणजे फक्त थोडक्यामध्ये ते समजून घ्या काय सांगितलं त्या कादंबरीमध्ये आणि प्रश्न पाचवा जो आहे प्रश्न पाचवा बी त्याच्यातल्या दोन्हीची उत्तरं तुम्ही लिहून काढा टू सर विथ लव हा धडा आहे बघा इथे काय दिलं एक्सप्लेन हाऊ द सेटिंग ऑफ द एक्टॅक्ट टू सर लव विथ लव्ह कॉन्ट्रीब्यूट टू द थीम ऑफ द नॉव्हेल या कादंबरीचा जो देखावाय तो कादंबरीला अनुसरून कसा काय उपयुक्त येते सांगायचं आहे आणि इथं दुसरा डिस्क्राईब इन ब्रीफ द प्लॉट ऑफ द एक्स्टॅक्ट फ्रॉम टू सर विथ लव याचं जे कथानक आहे ते थोडक्यात लिहून आहे म्हणजे थोडक्यामध्ये दोन्ही जे प्रश्नाचे उत्तर आहे का जवळपास सारखेच आहे लिहून काढा तुमच्या डोक्यात जे आहे का ते लिहून काढा सुरुवातीच्या ओळीमध्ये या कादंबरीचं नाव सांगा कादंबरीच्या लेखकाचं नाव सांगा आणि त्याच्यानंतर चा चार पाच वळीमध्ये ती स्टोरी सांगून मोकळे व्हा कळालं तशाच पद्धतीनं हा जो प्रश्न पाचवा सी ए आपल्या पाठ्यपुस्तकात चौथ्या युनिटमध्ये तिसरा धडा आहे अराउंड वर्ल्ड इन एट्टी डेज ऐंशी दिवसा जगाचा प्रवास ज्याच्यामध्ये थिलियास फॉग आवडा डिटेक्टर फिक्स पासपार्ट आउट अशी पात्रे आहेत वाचून काढा कादंबरी शांत डोक्याने आणि याची उत्तर परीक्षेमध्ये लिहिण्याचा प्रयत्न करा तुम्हाला इथं चारपैकी चार, चार गुण मिळू शकतात पहिल्या ओळीमध्ये कादंबरीचं नाव लिहा त्याच्यानंतर कादंबरीच्या लेखकाचं नाव लिहा आणि दिलेल्या विषयाला अनुसरून बघा इथं काय विचारलंय कॅरेक्टर ते लिहून काढा चार पाच ओळी याच्यामध्ये काय विचारलंय पास पार्ट आउट आणि डिटेक्टिव्ह फिक्स या दोघांची तुलना करायची कोण हुशार आहे कोण चतुर आहे कोण काय काम करते थोडक्यामध्ये लिहून काढा त्याचं उत्तर ओके आणि आता आपण जातोय ते शेवटच्या प्रश्नाकडं उपप्रश्न संपल्यावर दोन रेषा ओढायला एक रेष ओढायला विसरायचं नाही आणि शेवटचा प्रश्न आहे आपला आहे डी अरेंज द सेंटेन्स इन करेक्ट सिक्वेन्स ॲज पर देअर ऑकरन्स इन द एक्सट्रॅक्ट द साईन ऑफ फोर आपल्या पाठ्यपुस्तकात जो चौथ्याला शेवटचा धडा आहे द साईन ऑफ फोर याच्यावर आधारित ऍक्टिव्हिटी दिल्या जातात इथं बघा घटना योग्य क्रमाने लावायला सांगितलेल्या आहेत आणि शेवटचा जो भाग आहे

याचं या कादंबरीच्या अनुषंगानं काय महत्त्व आहे ते पन्नास शब्दांमध्ये म्हणजे पाच ते दहा ओळीमध्ये तुम्हाला लिहून काढायचं आहे मित्रांनो उत्तर लिहिणं अतिशय सोपं आहे तुम्ही हा संपूर्ण व्हिडिओ जर बघितला असेल तर तुम्हाला निश्चितच पेपर अतिशय सोपा जाणार आहे पेपरसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद